पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यामधल्या सावे गावात पाणी टंचाईचं चित्र महाभयंकर असंच म्हणावं लागेल. जवळपास 100 कुटुंबांचं हे गाव उन्हात वणवण भटकत अक्षरशः खड्डा खोदून त्यातून पाणी भरत. खड्ड्यातून मिळणारं पाणी गढूळ आणि दूषित असतं. तरीही तहान भागवण्यासाठी या हानिकारक पाण्याशिवाय सावेगाव वासियांकडे दुसरा पर्याय नाही. पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड गावातील सावा गाव या भागात आलेलं तुम्ही बघू शकता. ह्या गावामध्ये चक्क खड्ड्यातनं पाणी भरलं जात आहे. इथे ना विहीर आहे, ना नदी आहे, ना कसलाही सोर्स आहे पाण्याचा. म्हणजे खड्डा करतात आणि खड्ड्यातून जे पाणी येतं ते पाणी भरलं जातं, मग ते शुद्ध केलं जातं आणि तेच पाणी मग पिण्यासाठी ह्या ठिकाणी आणण्यात येतं. अनेक ठिकाणी असे खड्डे तुम्ही बघू शकता. हे जे सर्व खड्डे पडले त्या खड्ड्यातनं पाणी उपसत उपसत इथपर्यंत आलेले आहेत. ज्या खड्ड्याला पाणी लागेल त्या खड्ड्यातनं ही लोक पाणी भरतात. खड्ड्याचा पाणी पिण्यासाठी फार त्रास आम्हाला आहे. आम्हाला काहीतरी साधन केल्यासाठी पाहिजे. पावसाळ्याची पण आम्हाला पाण्याची टंचाई, नवनाल्याची पण वर्षभर बारा महिने आम्हाला पाण्याची टंचाई. पाऊस पडला तेव्हा पण आमचे हालत होते, म्हणजे बुडून वाहून गेला का ते पाणी खायचं, तर सर्दी होते, खोकला होतो, माणूस एजारी पडतो, नियाची पण सोय नाही. आम्हाला ते पाणी पिण्याची साधन नाही म्हणून ते भरावं लागते. जसं पाणी जाते धरणाचे तसे आम्हाला ते कुवे बनवीत जावं लागते. पाणी भराय लागले ये असे एक प्रत्येक खड्डा 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 यो खोदत खोदत चालला पाहिजे. जसा पाणी चालला तसा खोदाचे जावं लागते. या गंभीर परिस्थितीकडे ना प्रशासनाचं लक्ष, ना लोकप्रतिनिधींना काळजी, ना सरकारला त्याचं सोयर सुतं. कडक उन्हाळ्याचे किमान 2 महिने अजून बाकी आहेत. त्यापूर्वीच इथली ही परिस्थिती असेल तर येणारा काळ कसा असेल याची कल्पनाच न केलेली बरी. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.